माझे पोटी झालो वियोगे हिंबोटी। प्रथम दहा ज्या भगवंतामध्ये करतो न करतो मन्यतः करतो शक्य आहे अशा भगवंताला वंदन करताना नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मावली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन मस्तक नमो कर्म भूमि जिते वाढलो मी नमो राष्ट्र भूमि जिजा सर्व कामी जिजो देह माझा प्रभु प्रार्थितो मी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति श्री संदाची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत किंवा तुम्ही विश्वनाथ दिनरंग मियानाथ कृपा कराल ते थोडी पाया पडितो वराडी शरण शरण हनुमंता तुम्हा आरो राम दुदा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा जिसवटा ओ नमो ज्ञानेश्वरा अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विडाल विडाल धीर नाही माझे बोटी झालो योगे हिंबुटी। प्राप्त प्रसंगी देव संतांच्या दरबारामध्ये भक्तिमती माता तसे संत सज्जन यांच्या कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडला वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत तुकोबारा यांचा
आई भगवंताच्या चरणी किंवा आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करणारा की आता हे जग जो अन्याय अत्याचार आणि दुराचार होत आहे तो माझ्याकडून पाहवत नाही, यासाठी तू अवताराला ये, तू आल्याशिवाय यातला हे अन्याय अत्याचार दुराचार व्यभिचार थांबणार नाही, म्हणून आईला साथ घालणार असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडला आहे. आपला हा चालू असलेला महोत्सव नवरात्राचा 9 दिवसाचा ज्या महोत्सवामध्ये आज 5व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. 5 वर्षापासून चालू असलेला आपला हा भव्य दिव्य राणा नवयुग मंडळातर्फे चालू असलेला समस्त गावकरी मंडळींच्या नियोजनामध्ये किंवा सहकार्याने चालू असलेला हा उत्सव, आणि या उत्सवामध्ये म्हणजे इंगळे भूमचा होऊन आला की महाराज सेवासाठी 5व्या दिवसाची सेवा तुम्हाला करावी लागते. म्हटलं बरं आहे बाबा, या निमित्ताने तुमच्या गावामध्ये येण्याचा योग येईल, कारण पूर्वी त्यांच्या आई वारल्या होत्या त्यावेळेस 13वीच्या वेळेस आलो होतो, त्यानंतर परत आता दुसऱ्यांदा योगा त्यांच्याच निमित्ताने, कारण तुमच्यासारखे जे काही बहुसुत तपोवृद्ध वयोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी आहे अशांचा दर्शनाचा जो सुयोग प्राप्त होतो. मज पाम राय काय थोर पण पायीची वाहन पायीवरी, किंवा तुका म्हणे मज धरो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही, माझं काहीतरी मत भग्यच असेल, कारण तिळ तिळ पुण्य साचा पडे हे तो बहुत जन्मी जोडे, नाम तुझे वाटेच आतुडे आणि समागम घडे संदांचा विढाल विढाल. चालू असलेल्या या महोत्सवामध्ये आज 5वा दिवस, 5वा दिवस म्हटल्यानंतर पंचमीचे दिवशी व्रत ते रूपांग ललिता हो, आद्य पाद्य पूजने तुझला भवानी स्थविती हो, रात्रीचे समयी करती आरती म्हटलं तुम्ही करती जागरण हरी कथा हो, आनंदे प्रेम ते आले सद्वावे क्रीडता हो. आज रात्रभर कीर्तन केलं तरी काही चिंता नाही, उशीर झाला त्याबद्दल काही चिंताच नाही, आता रात्रभर जागरण करावंच लागतं. आज विडाल विडाल तसं काही नाही, साहेबींचे दिवस सगळे दमून दामून आले असं तुमच्याकडे नसत साहेबी, तुमच्याकडे पळाटे जास्त दिसले आम्हाला, केळी पळाट्या आमच्या भागात जरा सोयाबीन जास्त आहे. सोयाबीन सोंगणीचा काळ चालू आहे, सर्व आपण शेतकरी मंडळी आहेत त्याच्यामुळे कसं आहे सांगितलेले काम सेवके करावी ते होतो पण कामो नाही. आम्हाला आज्ञा आली महाराज 1 तास सेवा करा, म्हणलं 1 तासात कसं काय करावा, कारण कसं आहे आम्ही फुकटचे पैसे कोणाचे घेत नाही, 2 तास म्हणजे 2 तास, 8:30 ते 10:30, 9 ते 11 म्हणजे 9 ते 11, कारण कसं आहे आणि कमी काही करत नाही, कारण कोणाचे फुकटचे पैसेही आपल्याला नको, कारण समजा आपण रोजानं गेलो कोणाच्या कामात ते बिचारा कष्टाचेच पैसे आपल्याला देतो का, एकमेकीला आपण दगड मारून म्हणावं का तू काय उदड गेले का आरामात नी, रोजदारी मारत असते एकमेकीला दगड तुलाच पळू राहिली बाय, तुमच्याकडे नसत तसं मी आमचं घाटावरलं सांगतो विडाल विडाल. त्यासाठी जो अभंग निवडला सुंदर असा अभंग आहे, देवी प्रकरणातील आहे, आई जगदंबेची आराधना करणारा हा अभंग आहे. आपण सर्व मंडळींचा मी भाव पाहला, सर्व गावकरी मंडळी माता मावल्या या ठिकाणी आरतीला हजर होत्या, त्या आरतीमध्ये तुम्ही सर्वांनी मस्त एक आवाजामध्ये एक स्वरामध्ये ताल स्वरामध्ये आपण या ठिकाणी गायन केलं, मला सुंदर आवडलं असं या चालू असलेल्या तुमची आराधना, कारण आपल्या जीवनामध्ये काहीतरी भक्ती असलीच पाहिजे, कारण हा जो काही नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू दोडसी नारायण नासे जीवपण भवरोग, या भवरोगातून पार होण्यासाठी आपल्याला अनमोल किमतीचा हा नरदेह दिलेला आहे, आणि या नरदेहातूनच भक्ती होत असते. भक्ती नाम महाराज म्हणतात याच देही घडे देवाचे भजन, इतरही ज्ञान नाही कोठे. तुम्ही असं पाहिलं का 5-50 बकऱ्या एकत्र आल्या पंढरपूरला वारीत निघाल्या, म्हणजे ज्या जात नाही त्या बकऱ्या असं मला म्हणायचं नाही, परंतु माणसंच हे पंढरपूरला वारीमध्ये जात असतात की, किंवा असं तुम्ही कुठं पाहिलं का की 5-10 माणसं आले बा उद्या एकादशी आहे उद्याच्या 8 दशमीची मिरवणूक काढू उद्या एकादशी आहे बा एकादशीला रात्री भजन करायचं आहे बा आपल्याला, असं तुम्ही पाहिलं का 5-10 बैल एकत्र येताना, माणसं तरी येऊन करतील का उद्या एकादशी आहे बा, नाही तुमच्या गावात करत असतील एकादशी, कारण एकादशी सारखं व्रत नाही, ज्ञानेश्वरी गीता भागवता सारखा ग्रंथ नाही आणि हिंदू धर्मासारखा धर्म नाही. विडाल विडाल आपल्या जीवनामध्ये काहीतरी व्रत उपांग असलेच पाहिजे, कारण जीवनामध्ये काहीतरी उपासना असलीच पाहिजे, त्यामुळेच आपल्या धर्माने आपल्या शास्त्राने काही नियम घालून दिलेले आहेत की पंचदेवतांची पूजा करण्याचं शास्त्राने आपल्याला विधान केलेलं आहे. पंचदेवता कोणत्या? सूर्य शक्ती गणेश विष्णू आणि महादेव. ध्यानात राहील ना, मनमार असतो मी कशासाठी? विडाला विडाला विडाला.
आपण पाहतो कोणतेही मंगल कार्य असलं, कुठे लग्न असो, कुठे काही असो, कोणाची वास्तू शांती असो, कुठाची घर घर जलभरणी म्हणजे विहिरीची पूजा असो, पहिले आपण गणपती मानतो, गणराज गणपती काम लागू दे सुतीपाती, किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा। गणपतीची आपण पहिली पूजा करतो का, कारण गणपती हे आद्य देवता आहे, त्याला गणराज म्हणतात, गणराज म्हणजे सर्व गणांचा तो देव आहे, गणांचा जो विष आहे तो गणपती, त्याची आराधना आपल्या संप्रदायामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितली। त्यानंतर सूर्याची उपासना पौष महिन्यामध्ये माता मौल्या करतात, पौष महिन्यामध्ये रविवारी तुमच्याकडे करत असताल का, कारण बागा बागाची पद्धत वेगळी आहे, आमच्याकडे तोंड धुतल्यावर चहा घेतात, बागा बागाची पद्धत वेगळी असते ना, तुमच्याकडे काय पेतात का नाही बेत चहा यायला काही शंका आहे तसं, परंतु त्याप्रमाणे की पौष महिन्यामध्ये सूर्याची उपासना केली जाते, आणि आश्विन महिन्यामध्ये आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासूनी घट स्थापना ती करुणी हो, कि पहिल्या दिवसापासूनच आश्विन महिन्यामध्ये या आई जगदंबेचा उत्सव, नवयुधामध्ये नऊ शक्तीचे रूप सांगितले आहेत, परंतु काय माहितीये का, हे दुकानदार लोकांनी नऊ साड्या घालून दिल्या, त्यात नऊ रंगाचे, त्याच्या दुकानाची जरा होत कोणत्या रंगाची साडी कोणत्या दिवशी घालायची, भक्तीमध्ये रंगाला प्राधान्य नाही, भक्तीमध्ये भावाला प्राधान्य आहे, तुम्ही कोणत्या भावाने देवाला आराधना करता, कोणत्या रंगाचे कपडे घालून करता याला पाहत नाही, भगवान तो प्रेम का भूका आहे, तुम्ही कोणत्या अंगाने आंघोळ केली का, तोंड धुतलं का, कोणतं अत्तर लावलं का, कोणतं साबण लावलं, हे देव कधीच पाहत नाही, का तुम्ही कोणती किती किलोची किंवा किती रुपयाची साडी घातली बा, 5,000 का 10,000 का कपडे चांगले घालेले बा, भरजरी चांगला कोट घातला बा, का इस्त्रीचे कपडे घातले, देव काहीच पाहत नाही। दुर्योधन का मेवा त्यागो छात विदुर घर खाई सबसे ऊंची प्रेम सगाई, भगवंत प्रेम पाहतो, भगवंत तुमच्या अंतरीचा भाव घेतो, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव तुमच्या भावाचा पाहतो, जरी जरी तुम्ही इथं उभे असेल आरतीला, पण जर का तुमचं मन घरच्या कुलपाला धक्के मारत असेल की मी आले वा आरतीला पण मागचा दरवाजा लावला का नाही, कानू कुत्र घुसतय का वा, देव म्हणतो बरोबर तुझ्या घरात कुत्रच घुसू दे, आणि तू दूधच खाऊन घेऊ दे, विडाल 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 देव हे तुमचं अंतर्मन पाहत असतो। देवाने असं पाहलं का की त्या माता शबरीच्या घरी काय आहे बा, तिची झोपडी कशी आहे, तिने बोर उष्टे दिले का, दाताने कतरून दिले का, आंबट आहे का तुरट आहे, देवाने पाहले नाही, तिचा भाव पाहला, का ती कोणत्या जातीमध्ये जन्माला आली, कोणत्या कुळामध्ये जन्माला आली, ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती भेकुनिया, भगवंत निष्ठे तुमचा भाव आणि भक्ती पाहत असतो, तुमचं कुळ पाहत नाही, तुमची श्रीमंती पाहत नाही, तुमचे कपडे पाहत नाही। मला एवढंच सांगायचं की भावाने तुम्ही जर प्रेमाने सूर्य शक्ती गणेश विष्णू आणि महादेव हे पंचदेव अभिमान नित्य नवा तया माझी। अभिमान त्यामध्ये दुरावत असतो आणि देवाजवळ अभिमान चालत नाही। तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो पर्वता समान देवा, देवाला तिळभरही अभिमान चालत नाही, मग देवाजवळ काय पाहिजे तर भक्ती आणि प्रेमच पाहिजे। तुम्ही आणि भक्ती प्रेमाने जी आराधना करताय त्याच्यामध्ये काही पंच देवायत नाही, देवामध्ये काही प्रकार आहेत, तुम्ही माणसं देवात बी प्रकार असतात का, प्रकार आहेत, काही नित्य देव आहेत, काही नैमित्तिक देव आहेत, काही काम्य आहे, काही प्रायचित्य आहे, तुम्ही म्हणाल कशी,
नित्य देवामध्ये पाच देव आहेत, सूर्य, शक्ती, गणेश, विष्णू आणि महादेव। नित्य म्हणजे तुम्ही उद्या उठल्या, आरतीचं ताट काढलं, सूर्यनारायणाची पूजा केली, त्याला काय वाहायचं ते वाहिलं, हळद, कुंकू, गुलाल, पुष्प, फुलं सर्व काही वाहलं आणि नंतर दर्शन घेतलं आणि नंतर समजा सूर्य असं म्हणतो का आज माझी पूजा केली वा सगळ्या माता मावल्याने, मी आज 2 घंटे जास्त थांबतो, मला आनंद झाला वा की मला आज वरण्याच्या मावश्यांनी पूजा केली त्याच्यामुळे मी आज 1-1.5 घंटा शिल्लक थांबतो, भरणाहीत केली याकांत आपण आता रोज कुठं सूर्यनारायणाची पूजा करतो का? नाही मग काय तो राग रुजतो का? आज मी 2 घंटे आधी जातो, 7 वाजेच्या ऐवजी 5 वाजताच मावळतो, त्याला आपण देव म्हटलं तरी देव आहे, नाही म्हटलं तरी तो देव आहे, कारण देवाची व्याख्याच आहे देतो तो देव, घेतो तो देव नाही। देवाची व्याख्या काय? देव, देव म्हणजे त्या दिव शब्दापासून देव शब्दाची निर्मिती आहे। संस्कृत मध्ये दिव म्हणजे प्रकाशमान, सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, त्याच्यापासून या अखंड सूर्यालाही ज्यापासून प्रकाश मिळतो असा जो देव आहे त्याला देवता म्हणतात। मग आपल्या आपल्या आपण ज्या देवाची आराधना करतो ते देव कसे आहेत माहिती का? शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटाजी रडते मागते शेते अवदान। आपल्या आपले देव असे की आपण जर बोन नाही वाहिलं, बोन म्हणजे दहीन भात नाही वाहिलं, ते आपल्या बाळाला धरतात, कोण नाही आसरा धरलंय व आमच्या बाळाला, आसरा धरलं, आसरा लागल्या व आमच्या बाळाच्या माग, असे देव काय कामाचे की जे आपल्या पोटासाठी रडतात, खायला जर नाही दिलं तर आपल्या बाळाला धरतात, त्याला काय देव म्हणतात का? महाराज म्हणतात तो देव काही कामाचा नाही, जो देतो तो देव। मग त्याच्यामध्ये नित्य देव आहेत सूर्य, शक्ती, गणेश, त्याला नित्य देव म्हणतात। काही नैमित्तिक आहेत, नैमित्तिक म्हणजे आपल्या सरपंच सारखे, म्हणजे आपल्या गावचे नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या, ते सरपंच असले, आमदार असले, खासदार असले, ते काय 5 वर्षासाठी निवडून जातात आणि 5 वर्ष झाले म्हणजे परत त्याला इलेक्शनला उभं राहावं लागतं, निवडून आले तरच सरपंच होता येतं किंवा आमदार होता येतं का? असं काही परत परत आमदार होता येतं का बिना निवडून आले? तर तसे काही देव आहेत, पुण्य करतात, 100 यज्ञ करतात आणि देव होतात, पण एकदा का पुण्य संपलं, पुण्याची पाऊटी सरे सवेच इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोकी, त्यांना परत मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो, त्याला नैमित्तिक देव म्हणतात। म्हणजे काही निमित्तापुरते ते देव झालेले असतात, परत त्यांना मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा लागतो। काही झालेले देव असतात, झालेले म्हणजे तपश्चर्या केली की देव होता येतं, यज्ञ यागादी कर्म केले की देव होता येतं, काही केलेले देव असतात। केलेले देव माहितीये का तुम्हाला? तुमच्या गावात करत नाही का देव? करत असतील ना, कोणी सोन्याचे करतं, कोणी चांदीचे करतं, कोणी पितळाचे करतं, कोणी दगडाचे करतं, नाहीच काही जमलं तर दगडाचे देव असतात आपल्या दारात मांडलेले, महादेव, नंदी, तुळशीजवळ। कोण सांगितलं काय माहिती? सगळ्या मन नंदी माझी तुळशीजवळ दिसतेत मला, नंदी महादेव, त्या महादेवाचं आणि तुळशीचं काही घेणं देणं नाही, तरी माया ठेवतात आणि त्याची पूजा करतात। विचारायचा भोळा भाव येतो त्या, पण तसे असे काही केलेले देव असतात, काही सोनाराकडून करतो आपण, काही सुताराकडून करतो, असे ते काही केलेले देव आहेत, काही झालेले देव असतात, काही मानलेले देव असतात। मानलेले म्हणजे हा आमचा कुलदैवत आहे वावरातला, आम्ही म्हणतो म्हसोबा आहे, कोणी म्हणतो खंडोबा आहे, कोणी म्हणतो मुंजे आहे, कोणी म्हणतो आमची देवी आहे, शेतात मानलेले देव, त्याला कधी पाहत नाही आपण। ज्यावेळी देव कापूस येतायचा तेव्हा मावशी काय करते माहिती का? डोक्यावर टोपलं असतं, तुमच्याकडे नसतील करत, मी घाटावरलंच सांगतो, मी इकडे रातभर राही नाही ना, डोक्यावर टोपलं असतंय का? कधी एक लेकरू माग बकरू, बकरे बी असतातच ना, माग बकरू ताकद लेकरून पायानं दगड लोडती आणि ते दुसरं एखादं असं बारक पोरग सांगा त्याला म्हणजे हा दगड उचल, तो दगड उचल, असे 5 दगड गोळा करती आणि धाडाखाली पळाटीच्या मांडती मावशी, त्यालाच शेंदूर लावती, त्यालाच कुंकू वाहती, त्यालाच बोनं भात वाहती, त्याच्याच पुढं कापसाचे बोंड ठेवती, त्याची पूजा करते, दर्शन घेते। पहिल्या पाळीच्या वेळेस तेच देव पाळी झाली की बघ त्या वावरा हिंटत वाकराच्या, असे मी देव आहेत काही झालेले। विडाल 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 देव करू नाही या माताचा मी नाही, पण आपलं कसं आहे माहितीये का? महिना झाला की आपण देव बदलतो, महिना झाला की आता देवीच्या नवरात्र उत्सवात आपण देवीचे लगे भक्त होतो, देवीचे भोपे, देवी पुढे आपण लगे त्याला शाक्त म्हणतात, देवीचे जे उपासक आहे त्यांना काय म्हणतात? शाक्त शाक्त। गणपतीचे जे उपासक आहेत त्यांना गण म्हणतात, गण, जे आता गणपती पुढे नाचणार आहे त्याला तेवढं तरी विचारायचं तुमचं नाव काय, गणपतीच्या भक्ताला काय म्हणतात वा? जसं विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हणतात, साध्या भाषेत वारकरी म्हणतात, महादेवाच्या भक्ताला शैव म्हणतात, शैव भक्त आहेत बा, महादेवाचे भक्त आहेत, त्याच्या गळ्यात लिंग वगैरे लटकेलं असतंय, पण बात नाही लिंग आहेत वाणी लोक, लिंग त्यांच्या गळ्यातच लटकलेलं असतं, त्यांना महादेवाचे उपासक असतात।
अशी प्रत्येकाची उपासना वेगवेगळी आहे। तस आपले महिना झाली भक्ती भाद्रपदात गणपतीच्या पुढे नाचायला आपण तर की आश्विन महिन्यात देवी पुढे आपण त्याच्यानंतर म्हणजे महिना भरला पौष महिन्यात सूर्याचे उपासक आपणच महिन्याला काय आपली रोजची भक्ती बदलते रोजची तुमच्याकडे कसं आहे का मी सगळं सांगतो जसं पूर्ण महाराष्ट्रातच हिंदू आहे आम्ही सोमवारी महादेवाच्या मंदिरात कैलास राणा शिवचंद्र मोळे फणींद्र माता मुकुटी झाळे कारण्य सिंधू भवदूक हारी तुलवीन शंभो मदकोन धारी लगेच मंगळवार येतो मंगळवार आला की उदे गांबे उदे उदे गंबे उदे अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भंत नाचती गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे। त्यानंतर लगेच बुधवार येतो एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि गते काम नाही आता लगेच गुरुवारी लगेच आता त्रायगड दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुवीन देव नाही तुझा पाहता त्रैलोकी लगेच संतोषी माता येते तुमच्याकडे आहे की नाही का मग संतोषी मातेचं व्रत पण आहे जसं संतोषी माता आंबट चिंबट खाऊ नका डॉक्टरकडे जाऊ नका त्या संतोषी मातेला आंबट चालत नाही पण अजून काही संतोषी माता सापडली नाही देवी पुराणात बी नाही सापडली ते नऊ प्रकारचे देवे आहेत नऊ दिवसाच्या वेगवेगळ्या रूप आहेत त्यांचे नऊ दिवसाचे परंतु संतोषी माता कधी सापडली नाही पण असो त्याची त्याची आराधना आहे। लगेच शनिवार येतो की लगेच शनिवारी मारुतीच्या मंदिरात मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता मुरिष्टम वादात्मजम वानरयूत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आदो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा जी सुबटाक लगेच रविवार रविवार उजाडतो रविवार आला रे आला येळकोट येळकोट आहे का मग तुमच्याकडे विजय म्हणलात अहम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी रोजची भक्ती बदलते आपली अशी भक्ती करून फायद्याची नाही शास्त्र काय सांगतं आपला तो एक देव करून घ्यावा कोणताही एक देव आपला करा आपण सगळे देव आपले करायला लागलो जो येईल तो आपला सकाळी पंजाब दुपारी राष्ट्रवादीत दोन वाजता भाजप मधील संध्याकाळी मनसेत आणि जेवायला तर अपक्षवा सगळं आपलं असं चालू आहे घरी परत आपण पार्टी बदलतो तशी रोजचा देव बदलतो आपण अशा होत नाही। महाराज म्हणतात देव काय बाजारचा भाजीपाला नाही हो देव काय बाजारचा भाजीपाला नाही हो देव काय बाजारचा भाजीपाला आहे का अहो जे हाडाचे काढे केले रक्ताचं पाणी केले हिमालयात जाऊन बसले त्याच्या स्वप्नात यायला तयार नाही योग्याच्या ध्यानी ध्याताना तुळशी महाराज म्हणतात त्या योग्यांच्या ध्याना मनामध्ये तो यायला तयार नाही मग आपल्याला प्राप्त होईल का मग आपल्याला प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे महाराज म्हणतात नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी किंवा नित्य सत्य मी तर हरिपाठ जास्ती कैकाळ त्यासी न पाही दृष्टी महाराज नित्य ते ना आपण केलं पाहिजे आपण काय करतो माहितीये का पहिल्या सोमवारी एक पुढा तर दुसऱ्या सोमवारी दोन पुढी भगवान शंकरा श्रावण महिन्यात असं नसे श्रावण महिन्या नेमका चाला तुमचे काही सर्वे नसून तुम्ही पहिल्या सोमवारी एक पुढा तर दुसऱ्या सोमवारी दोन पुढे भांडणं लागतात ते महादेवाला देवायसाठी त्या महादेवाच्या मंदिरात की नाही मी आधी येलो ते मला आधी व्हायचा
तुम्ही गावाची बसेली मी इथं तू आता आली तू म्हणती मला व्हायचा ती म्हणते मला वावरात जायचं ती म्हणते मला बी वावरात जायचं त्या मंदिरावर भांडणं त्या बेलवायासाठी महादेवाला अरे त्या महादेवाला असं वाटतं त्या श्रावण महिन्यात मी गुदमरून मरतो का काय इतका इतका ना गळ त्याच्यावर महादेवावर बेलाचा तशी भक्ती ही भक्ती कामाची नाही महादेवाला रोज एक बेल पानवा रोज एक काय अवघड आहे का रोज एक व्हायला जास्त वेळ लागतो का आंबोल झाले की नुसते हात जोडायचे ओम नमः शिवाय म्हणून एक बेल व्हायचं पण तू रोज एक व्हायचं नित्यतेला फार किंमत आहे परमार्थामध्ये रोज किती द्यायचं देवाची द्वारी उभे 7-8 दिवस उभे 2-4 घंटे हरिभट म्हणला असाल ना तुम्ही ते अंधारातले दिसून राहिले मागचे उठून आणखी मागे गेले ते बिचारे पुढे बसेल होते तर मला काय दिसेना जरा लाईट मोठाली लावले तर हरिभटामध्ये काय सांगितलं देवाची द्वारी उभा क्षण हरी तेने मुक्तीचारी साधिल्या देवाला थोडं द्या परंतु नित्य तेन द्या रोज द्या रोज सकाळी उठल्यानंतर बस देवाजवळ उभं राहायचं हात जोडायचे की बाबा तुझ्यामुळे मला हा अनमोल किमतीचा नृत्य मिळालेला फक्त रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचायच्या किंवा रोज ज्ञान भगवान शंकराजवळ बसून 2 मिनिटं एक बेलपान व्हायचं तुम्ही म्हणसा रोज जायचं कवा रोज बेलाचं पान तोडून आणायचं कवा कारण आपण कसं आहे जांभुळाळशी जांभुळाळशी माहितीये का तुम्हाला तुमच्याकडे जांभळं भेटतात का जांभळं बी भेटत नाही मग आता म्हणा लागेल आंबाळशी विठाला 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 जांभुळाळशी कोणाला म्हणते सांगू का दोघं जण जांभळीच्या झाडाखाली झोपले होते जांभळीच्या झाडाखाली झोपेल होते जांभूळ पडलं जांभूळ पडलं ते इथं पडलं बरोबर वरून इथं पडलं इथं अटकलं तुमच्यात काही पडलं नाही खाली काही पडलं नाही तर ते शेजारी झोपेल होत त्याला उठवलं ते ना असं म्हणे हे जांभूळ आतमधी लोट म्हणे काय म्हणे तो म्हणे इतका रिकामा आहे म्हणे मी माया तोंडात कुत्र मुटलं त्याला हाड म्हणलं नाही म्हणे म्या तर तू जांभूळ लोटणार आहे का म्हणे मी मग त्याला काय केलं की तुमचा चालला होता एक उठावर बसून माणूस उठावर पूर्वीचा काळ होता आता कसं मोटरसायकली आहे त्याच्या अगोदर ऊट होते उठानंतर घोडे आले घोड्यानंतर गधडे आले गधड्यानंतर आता मोटरसायकली आल्या प्रवास आला पहिले उठावर लोक यायचे उठावर बसून त्यानं एका उठावाल्याला आवाज दिला या हो इकडे या हो त्याला वाटलं काहीतरी याचा जीवच गुदमरायला लागला का त्या बिचारानं ऊट खाली बसवला कारण उठावून काही तसं खाली उतरता येत नाही उठाला अगोदर खाली बसवावं लागतं त्यानं ऊट खाली बसवला तो उठावून खाली उतरला तिथं गेला म्हणे काय म्हणे एवढं जांभूळ आत लोटून द्या म्हणे काय म्हणे एवढं जांभूळ आत लोटून द्या ते म्हणे अरे बाबा मग किती उठाने करावं लागले ते ऊट थांबवावं लागला उठावून पहिले ते ऊट खाली बसवावं लागला त्याच्यानंतर मला उतरावं लागलं नंतर तुकड्याकडे आलो तसे आपण जांभूळ आळशी जांभूळ आळशी आपण इतके माहिती का आपल्या जवळ सगळं आहे परंतु आपल्याला करायचं जेव आहे तुझे आहे तुझं पाशी परी तू तुझा आगा भुलला अशी आपल्या जर कोण म्हटलं की बा या डोंगरात खाली इकडे डोंगर इकडे वाटतं डोंगर आमच्याकडे इकडे म्हणावं लागतं कारण आमचं गाव वर आहे ना आणि डोंगर या बाजूला आहे तुमच्याकडे या बाजूला डोंगर आहे कोण जर म्हटलं उद्या बैठक किंवा देवळगाव साखरच्या डोंगरात महादेव आहे आणि त्या महादेवाला गेले की पोरं होतात सारी लाईन ही तुमची तिथं लागत गाड्या मोटरसायकली बैलगाड्या घेऊन आपण देवळगाव साखरच्या डोंगरात जाऊ पण आपल्या गावात बी महादेव आहे विसरूनच जातो आपण देव कुठं नाही देव सर्वत्र आहे जरा का बगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिने घेराग विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल असं कधी म्हणतच नाही आपण तुझे आहे तुझं पाशी म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का देव आपल्या जवळच आहे इतरत्र शोधण्याची गरजच नाही महाराज म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी काम विषयावरी माऊली म्हणतात अरे तुझ्या जवळच राम आहे तुपल्यातला जर राम संपला तर लोक रातभर बी गावात ठेवत नाही आपण म्हणा पोरगी यायची राहिली ती म्हणजे येईन सावडायला रातभर घरात ठेवत नाही राम जर गेला तर जोपर्यंत आपल्यात राम आहे तो वर्ग आपलं घरात काम आहे ज्या दिवशी आपल्यातला राम गेला लोक म्हणतील याचं घरात काही काम नाही याला जाऊ द्या स्मशानात राम बोलो बाई राम बोलो जो आपल्यात राम आपल्या जवळच आहे फक्त तो शोधावा लागतो महाराज म्हणतात तो शोधला म्हणजे सापडेल त्याला पाहण्यासाठी काय करावं लागतं काहीच करण्याची गरज नाही ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान फक्त तेव्हा आपल्या जवळ शोधायचा इतरत्र शोधला तर सापडणार नाही किती जरी केले तुम्ही राधावनामध्ये जपी तपी संन्यासी किती तीर्थात म्हणताना सापडतो असं नाही महाराज म्हणतात तो पाहण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही मी कुठे आहे महाराज म्हणतात तुम्ही फक्त एका ठिकाणी राहा काय करा फक्त नामसन कीर्तन
साधन पै सोपे जळतील पापे जलमांतरीचे नलक्ती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण काय करा तर ठाईच बैसोरी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा आवडीने फक्त त्या अनंताचं नामस्मरण करायचं तुम्ही म्हणताल मग आता देवीचं करावं का अनंत म्हणजे भगवंताचं करावं पण तो आणि ती काही वेगळा नाही तुम्ही म्हणताल कस मग तुकाराम महाराज तर कसे होते एकनिष्ठ होते तुकाराम महाराजांचा भाव कसा होता एकनिष्ठ भाव भक्ताचा स्वधर्म तुकाराम महाराज तर म्हणतात विठ्ठला वाचून मला कोणताच देव मान्य नाही एकच देव आहे एक गाव आम्ही विठोबाचे नाम किंवा तू एक धरला चित्ती रुक्माईचा पती मी जर त्या विठ्ठला वाचून जर कोणाचं नामस्मरण करेल तर माझ्या जीभीचे शतखंड म्हणजे 100 तुकडे होतील असे तुकाराम महाराज म्हणतात आणि ते सुद्धा त्या आईची आराधना करतात ते काय म्हणतात कृष्णा आई का नाई माझी विठाई किंवा एक एक विठाबाई माझे पंढरीची आई तिचीच उपासना केलेली आहे की महाराज म्हणतात तिची ती आणि तो काही वेगळा नाही जसं 50 पैसे आणि 8 आणे 8 आणे म्हणजे आमच्या काळात 8 आणे होते आताच्या काळात 8 आणे समजणार नाही 16 आणे 8 आणे 4 आणे आता ते बंद झाले म्हणजे म्हणणं बंद झाले अजून पैसे चालू आहे तसे 8 आणे म्हणजे आणि 50 पैसे म्हणजे एकच 1 रुपया आणि 16 आणे काही वेगवेगळे का 16 आणे काम झालं बा 16 आणे काम झालं म्हणजे 100% काम झालं 100% म्हणजे 100 पैसे 1 रुपया तसं देवी आणि देव काही वेगळा नाही कारण त्याने फक्त अवतार घेतले अवतार कसे वेगवेगळ्या भक्तासाठी वेगवेगळे अवतार हे नाही समजलं का तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो भजन करा विडाल 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 कसं माता मावळ्याला जवळचं उदाहरण सांगितलं लवकर पटते तुमच्या गळ्यात सोनं आहे सोनं मला त्या म्हणत नाही मी मला माहिती त्याचे भाव लय झाले सोन्याचे अलंकार असतात सोने सोने पणावणे न येता जी झालेले माऊली अमृता अमृता अनुभवामध्ये सांगतात की सोनं आहे का नाही सोनं सोन्याचे अलंकार केले अलंकार केले म्हणजे कानातलं केलं नाकातलं केलं गळ्यातले केले कोण एकदानी केली असेल कोण गौपतोत केली असेल कोण चपला हार केला असेल आता काय ते वेगवेगळे दागिने आहेत वेगवेगळे दागिने केले तरी सोन्याची किंमत कमी झाली का कसं आहे का की बा गळ्यातलं केलं तर ते सोनं नाही कानातलं केलं तर ते सोनं आहे असं होतं का कधी सोनं ते सोनंच असतं त्याचे कितीही अलंकार करा उलट महाराज म्हणतात तुम्ही तेवढे जेवढी त्याची कस लावली जेवढे त्याचे नाना अलंकार केले तेवढा त्याचा भाव वाढतो कमी होत नाही तसं देव आहे अनंत रूपाने नटला कोणासाठी देवी झाला महिषासुराला मारण्यासाठी महिषासुर मर्दिनी झाला तर हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंह अवतार झाला भक्त प्रल्हादासाठी रावणाला मारण्यासाठी राम झाला कंसाला मारण्यासाठी कृष्ण झाला अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासी बाप रखमा देवर खून बांधली कैसी तो अनंत रूपाने कसा नटला महाराज म्हणतात देव नटला नाना परी तो नाना रूपाने नाना यांनी नटलेला आहे जसं मनुष्य एकच असतो परंतु त्याला अनेक नावांनी कोणी कोणी ओळखत असतं जसं मी एकच आहे कोणी मला माऊली म्हणत असेल माझं नाव ज्ञानेश्वर आहे म्हणून कोणी माऊली म्हणतं कोणी ज्ञानेश्वर म्हणतं तर कोणी जवई म्हणतं म्हणजे आहे मी जवई येते कोणी काका म्हणत असेल आमचे साडीचे पोरं काका कोणाचा मामा कोणाचा शेजारी कोणाचा इवाई जवई साडू मामा काका दादा मनुष्य एकच असतो पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो कोणी एखादा म्हणत असेल या गावामध्ये या गावात नाही आमच्या गावात जसं माझा साऱ्यात मोठा दुश्मन हा महाराजच आहे एखाद्याचा दुश्मन मी असू शकतो मी काही सांगता येतं का कारण विचारसरणी नाही जुळली तर कोणी कोण कोणाचा दुश्मन होईल काही सांगता येतं का तसं मनुष्य एक जरी असला तरी त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी भिन्न भिन्न आहे तसं तो एकच देव आहे त्याने कधी देवी झाला कधी देव झाला कधी काही मोहिनी रूप धारण केलं राक्षसांना अमृत देऊ नये म्हणून म्हणजे अनेक रूप त्या भगवंतांनी घेतले तो एकच आहे वेगळा नाही तो वेगळा चाराचारामध्ये फक्त तुमच्या आमच्यासाठी तुका म्हणे आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुमच्या आमच्यासाठी सोपा झाला तो की आपल्याला ओळखला आला पाहिजे तसं पाहिलं तर देवाला रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तू ही रघुराया कवितदाजी म्हणतात त्याला रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही देवाला काहीच नाही त्याला ओळखायचं कसं मग तुमच्या आमच्यासाठी त्याने हे सगुण रूप धारण केले की फक्त माझ्याकडे आले पाहिजे महाराज म्हणतात वाट पाहे उभा घेतीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावेळतो आपली वाटच पाहतो फक्त आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे कोणत्याही रूपाने जा मग तुम्ही देवीच्या रूपाने जा देवाच्या रूपाने जा गणपतीच्या जा विष्णूच्या जा महादेवाच्या जा फक्त त्याच्याकडे जा
परंतु जात असताना मूळ ते एकाच रस्त्याने जा, मार्ग अनेक आहेत पण अनेक मार्गाने गेल्यापेक्षा एकाच रूपाने जा, तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. एकदा का तो तुमच्या जीवनात आला म्हणजे तुमचे सर्व संकट, तुमचे सुख आणि दुःख सर्व नाहीसे होतील. अशीच आराधना ज्यावेळेस तुकाराम महाराज करतात त्यावेळी त्यांनी त्या भगवंताची आराधना केली, धाव केली की तू ये गाई अभंगाच्या प्रथम चरणात. धीर नाही माझे पोटी झालो योगी पोटी डोबार तुझ्याशिवाय तारुण हार कोणी नाही. ईश्वरा घेई पुन्हा अवतार, पाप वाढले पुण्य लोपले दाखव साक्षात्कार. ईश्वरा घेई पुन्हा अवतार, या भावनेने महाराजांनी आराधना केली की धाव घाली आई, तुझ्याशिवाय आता सोडवणारा कोणी नाही. पाप एवढं वाढलेलं आहे, अन्याय अत्याचार, बापाला मुलगी समजत नाही, भावाला बहीण समजत नाही, कोण कोणाकडे कोणत्या दृष्टीने पाहते, एवढे विषय अंध जग झालेलं आहे. कशाचा कशाला भांडर आलं नाही. आपल्या खेड्यागावात तरी बरं आहे अजून, शहरात तर भार भयान झालं की कोण शेजारी राहतो हे माहित नाही, कोण काय खातो याच्याशी काही घेणे, काही खायचं काही प्यायचं, कसं बोलायचं कसं राहायचं, अन्याय अत्याचार दुराचार व्यभिचार एवढा वाढलेला आहे. ते पाहून महाराजांनाही त्यांनाही, कारण महाराजांना कसं आहे, त्रिकाल ज्ञानी संत असतात, भूत भविष्य वर्तमान ते जाणून असतात, त्यामुळे त्यांना माहित होतं की आता काय होणार आहे. त्यांनी पहिलेच सांगितलेलं आहे की डोंगरी दिवे लागतील. महाराज म्हणतात या ऐका कलीचे मैवान, असत्य असी कली जन पापा देती अनुमोदन करती हिरण. संतांचे हे 400 वर्ष अगोदर लिहून ठेवलं साधू संतांनी, त्यांना हे माहीत होतं, म्हणून त्यांनी तेव्हाच आराधना केली की तुझ्याशिवाय यांना आता सोडवणारा कोणी नाही. धाव घाली आई, त्या ठिकाणी धाव घाल बाबा तू लवकर ये, तुझ्याशिवाय तवा एकच महिषासूर होता त्याला मारण्यासाठी तू आली होती. आता घर घर मे रावण बैठा इतन रामचा असे लावू, आता घराघरात रावण बसला महिषासूर झालेला आहे. महिषासूर म्हणजे काय, हाव असणारा, हाव हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, करोडोची संपत्ती मिळाली तरी त्याची हाव संपत नाही. त्याच्या घरात सोनं काय निघतंय, पैसे काय निघतात, कोण काय करेल, कोण कोणत्या भानगडीत पडेल काही सांगता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात तिची आराधना केली. येणाऱ्यामध्ये तीन प्रकार पडतात. आपल्याकडे 10 मिनिटं राहिले, 10 मिनिटात पाहायचं आपल्याला, तसं काही नाही. मी पहिलेच सांगितलं की आपल्याला 11 पुढे जायचं आणि 11 म्हणजे झोपायचंच 11 वाजता. जांभळे यायच्या आत आपण झोपून राहिलो पाहिजे. कारण कसं आहे, आपण सर्वच कष्ट करणारी मंडळी आहोत, शेतकरी वर्ग आहोत. येणाऱ्यामध्ये तीन प्रकार पडतात. काहींना यावं लागतं, काहींना आणावं लागतं,
आणि काही स्वतःहून येत असतात या भूतलावरती. काहींना यावंच लागतं, यावंच लागतं, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही आहे सामान्य जीव. अगा कर्मी जे करावे सुख दुःखी फळावे ते भोगावया यावे देहा एका. आपल्याला केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती असे कितीकच जन्म किती वेळा जन्मा यावे किती व्हावे म्हणजे आपल्याला यावंच लागतं. कोण जर म्हटलं मी येणार नाही म्हणल्या जमत नाही. आपण जे कर्म करणार आहोत त्या कर्माचं भोग भोगण्यासाठी आपल्याला यावंच लागतं. म्हणून तर महाराज म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय परिभ्रमेगा इथे जन्माला आला म्हणजे मरावच लागेल. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू बंधू तूही तैसा झाला रमका अजब तळाका भी तू क्या जाने लड़कावे. म्हणजे आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तूही तैसा झाला. इथे यावं लागतं ना जावंच लागतं. परंतु जावं लागतं तू म्हणसल कसं काय जावं लागेल बा. अहो हे देवाच्या बापाला नाही सुटलं तर आपली काय कथा आहे. देवाच्या बापाला चार पुत्र दशरथा अंतकाळी एकही नव्हता. चार पुत्र होते राजा दशरथाला पण मरणाच्या टायमाला एक उभी होता का. एक बी नव्हता का. कारण शाप होता त्याने श्रावण बाळाला मारलं होतं. तर श्रावण बाळाच्या बापाने शाप दिला होता की तू मरताना सुद्धा तुला पाणी पाजायला कुणी राहणार नाही. त्याला त्या राजा दशरथाला आनंद झाला. तो का आनंद झाला. शापाचा आनंद झाला. कोणाला जर शाप दिला तर राग येतो. राजा दशरथाला काय आनंद झाला. कारण राजा दशरथाला पोरगच नव्हतं. त्याच्यामुळे शाप दिल्यामुळे त्याला असं वाटलं निदान मला आता पोरग तरी होईल. ते नसो का होईना मला पाणी पाजायला. पण मी जसं एका पोराचा बाप होणार आहे म्हणून त्यांना आनंद झाला की याच्या शापाने का होईना मी पोराचा बाप होईल. 703 राण्या होत्या राजा दशरथाला पण तू पुत्र इनश्य मी राज्य सर्व दुःखा हे कल्पते. राजा दशरथाला पुत्र संतान नव्हती. कारण कसं आहे माहिती का. ज्योते के सुदुखिया बाबा तू म्हणसल कसं. या जगात सुखी कोणीच नाही. सगळे दुःखीच आहे. तू म्हणसल कसं. त्याचं कारण असं आहे काहीच्या घरी दात येतं चेने नाही चेने येतं दात नाही. मी कोणाचे अंतकरण दुखवायसाठी सांगत नाही. मी शास्त्र विधान सांगतोय. काहीच्या घरी खायला इतकं आहे गर्गंज संपत्ती आहे पण वाढच नाही. काहीच्या घरी आहे तर एकुलता एक पोरग ते बी किडक मिडक रोग गिरकेलं दवाखाने बरोबर उभे जात. आणि काही काहीच्या घरी खायला काही नाही. पहिले दोन चार पिल्ले पुढं दोन चार माग कोंबडी सारखी इकडून दोन चार मुर्गी चले बाजार आगे पिछे थाट चिल्ली ले गई बल्ली बिल्ली ले गई हो गई वाटावाट. असे काही काही इतकी लंगार असती की पुढं दोन तीन लेकर माग दोन तीन लेकर संध्याकाळी पोट दुखायला लागलं म्हणून दवाखान्यात नेतात. चला बघ पोट काऊन दुखू राहिलं सोनोग्राफी करू ते पण फोन येतो आवळे जावळे दोन्ही. म्हणजे पहिलेच पाच तास घरी असते घरी खायची सोय नाही तरी आणखीन दोन का बरं. महाराज म्हणतात तसं नाही. देवाची करणी जितकी भारी आहे कोणाला सुखी तो राहूये नाही. सुखी एकच आहे सुखी हरी के दास. जोपर्यंत तुम्ही त्या हरीचे दास होत नाही तो सुख प्राप्त होत नाही. संसारामध्ये तुम्ही किती कमवलं म्हणजे सुखी होसाल तर किती गमवलं म्हणजे सुखी होसाल. महाराज म्हणतात जो दे केसो दुखिया बाबा सुखिया कोणी नाही रे. सुखी कोणीच नाही. सर्व दुःखीच आहे. कोणाला पोरं होत नाही म्हणून दुःखी. कोणाला लय मोठे झाले म्हणून दुःखी. कोणाला लय मोठे वावर आहे तर वावरात काम करायला कोणी नाही. कोणाकडे वावरत नाही म्हणून दुःखी. कारण कसं आहे कोणी गरीब आहे म्हणून दुःखी तर कोणी श्रीमंत आहे म्हणून दुःखी. तुम्ही म्हणता श्रीमंताला काय दुःख आहे. ते सारखं तर दुःख कोण नाही. त्याला गोळ्या खाऊ खाऊ झोपावं लागतं त्याला झोप येत नाही. काय सांगावं तुम्हाला श्रीमंतीचं दुःख. ही खिडकी लावली का तो दरवाजा लावला का ते कपाट लावलं का इकडच्या वावरात पाणी दिलं का तिकडची मोटर चालू झाली का इकडची लाईट गेली का. त्याच्यासारखं दुःख काय सांगावं तुम्हाला. आणि त्याच्यापेक्षा आपण शेतकरी बरे की घरी आलं की दरवाजाला पाय लावतो माझं झोपी जातो घर घर कडी लावली ध्यान राहत नाही आपल्याला कावड दिसतं लोटेल राहायचं. आपल्याला माहित आहे की येऊन आपल्या घरातून काय देणार आहे तू आला मी चोरी करायला. म्हणजे आपल्याला कसं आहे आपण जिथे असलं तिथं समाधानी जर असलं. महाराज म्हणतात तुम्ही जिथे आहे तिथे समाधानी राहा. ठेवले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे
समाधान तुम्हाला किती मिळालं म्हणजे सुखी होणार आहे का? त्या राजा रावणा इतकं तर मिळणार नाही, पण तो राजा रावण सुखी झाला नाही, त्याच्या तीन इच्छा पूर्ण झाल्या. त्याची पहिली इच्छा होती स्वर्गाला शिडी लावायची होती, त्याला स्वर्गात जाण्यासाठी. दुसरं काम करायचं होतं समुद्राचं पाणी गोड करायचं होतं, हे खारा समुद्र आहे ना, त्याला गोडा करायचा होता, गोडा पाण्याचा करायचा होता. आणि तिसरं म्हणजे सोन्याला सुगंध आणायचा होता. हे सोनं आहे की नाही आता आपल्या गळ्यात, खरंच सांगायचं झालं तर फुलासारखा वास आला असतं तर लपून कुठं ठेवलं गेलं असतं का? त्या वास आला असतं तर कुठं बिन वास आला असतं, याच्या घरात सोनं आहे वाशिवर आलं चंदनासारखा. त्याला सोन्याला सुगंध आणायचा होता, कारण त्याच्या घरी सोनं किती होतं माहिती का? सात कोटी घरे शुद्ध सोन्याची. राजा रावणाचे 7 कोटी घर सोन्याचे होते, आपल्यासारखे नव्हते 2-4 तोळे. की तरी सुद्धा त्याच्या इच्छा पूर्ण राहिले, मग आपल्या पूर्ण होणार आहे का? महाराज म्हणतात त्याच्यामुळे एकच करा, करा हरिभक्ती परिलोकी येईल कामा सोड गेल यमा पासून या. येणाऱ्यामध्ये 3 प्रकारामध्ये मी सांगत होतो की काही ना यावंच लागतं. देवाचा बाप असला तरी कर्म सुखत नाही, दैवदात दुःखे पडता दोष ना कुणाचा, दैवदात दुःखे पडता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओढक्यांची होते सागरात भेट, एका लाटे सरसी तुटे पुन्हा नाही भेट. खेळ चालला रे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ज्यावेळेस भरतजी भेटायला येतात प्रभू रामचंद्राला, आणि त्यावेळेस भरतजी म्हणतात घरीच आला तुम्हाला बापामुळे जसं वनात यावं लागलं राजा दशरथामुळे, त्यावेळेस प्रभू रामचंद्र सांगतात अरे बाबा मी वनात आलो याच्यामध्ये राजा दशरथाचा दोष नाही, माता कैकईचा दोष नाही. तुला असं वाटत असेल माता कैकईमुळे मला वनात यावं लागलं, राजा दशरथामुळे मला वनात यावं लागलं, अरे तसं नाही, हे माझं पूर्व संचित आहे. माय कैकईना दोषी नवे दोषितात, माय कैकईना दोषी नवे दोषितात, राज्य त्याग आणि यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला रे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माणसाचं पूर्व संचित असतं ते, कारण आज आपल्याला जर चांगलं खायला भेटत असेल, चांगलं राहायला भेटत असेल, तर आपलं मागचं पुण्य आहे. तू म्हणसाल मग आता केलेलं, जसं मागच्या वर्षी गहू पेरलेला आपण आता खातो, आणि आता पेरलेला गहू पुढच्या वर्षी खातो, तसं आता जे कर्म करणार आहे ते पुढं कामी येणार आहे आपल्याला. माग जे कर्म केलेलं आहे ते आता कामी येत आहे. नाही समजलं का? डबल एक उदाहरण सांगतो. विडाळ 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 कुंभार आहे का तुमच्या गावात? कुंभार नसेल तर खामगावला असेल. मडके घडवतो, मडके एकच माती असते, बनवणारा एकच असतो, पाणी एकच असतं, पण त्या मडक्याचं सुद्धा प्रारब्ध आहे. मडक्याचं कसं प्रारब्ध आहे? काही मडके कुठं असतात माहिती का? महादेवाच्या पिंडीवर गळती बसवायला, गळती बसवतो ना आपण महादेवाच्या पिंडीवर. काही मडके कुठं असतात माहिती का? उतरणीला. पूर्वीच्या काळी या माता मावल्या उतरण्या लावायच्या घरात, कशात दाळ ठेवायच्या, कशात कुरडा, कुठं खारुडी, कुठं पापड, त्या मडके ठेवायच्या. आताच्या बायाला माहित नाही त्या उतरणी, आता कोठे आल्या, डब्बे आले. आता पूर्वीच्या काळी होते ते मडक्याच्या उतरणी. काही मडके कुठं असतात माहिती का? म्हाताऱ्याला थुकायला, म्हाताऱ्याला काही उठता येत नाही, बेड काळात कशा थुका थुका मडक्यात. मडक्यात काही थुकायला मडके असतात. आणि काही मडके कुठं असतात माहितीये का? काल्याच्या दिवशी काल्याला मस्त त्याला एक शिकल लटकलेलं असतं, त्याला दोरी बांधलेली असते, त्याच्यामध्ये लाया पोहे टाकलेले असतात, सर्व बाया दर्शन करतात, कोणी त्याला त्याच्यामध्ये फोडून ते मडके लायाला. असे काही मडके असतात. मी तुम्हाला असं वाटतं का मी त्या मडकेचीच गोष्ट करू राहिलो? अहो हे बी मडकेच आहे आपण. मी काही बिना प्रमाणाचं बोलत नाही बर. महाराज म्हणतात ना, विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. खरंच सांगा तुमच्या गावात एवढे श्लोक आहे का? एवढेस बाय एवढे श्लोक आहे का? मग हेच मडके कामाचे, बाकीचे मडके काय कामाचे? काही मडके गटारात, काही मडके कुठं, काही मडके कुठं, काही फुटपाटवर पडते तर काही बस स्टँडवर पडते. मडके म्हणतो मी मडक्या, माणसाचा विषयच नाही बाबा.
रात भर राहिले आपल्याला विठाल 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 हेच पडके आपल्या कामाचे कितीतरी हंडीच्या कामालाही धमाडपट येऊन बसले, कीर्तनात येऊन बसले, कारण मडकेच प्रारब्ध सांगतोय मी तर काही काय माणसं वाटी लावायला समोर धरेल नाही नाटक मडक तडन दन दन गावाच्या बाहेर वाटी लावायला असे मडकेचं प्रारब्ध आहे की एकाच मातीपासून एकाच माणसाने एकाच पाण्यापासून बनवले तरी प्रत्येक मडकेच प्रारब्ध वेगळं आहे तसं आपलंही प्रारब्ध वेगवेगळं आहे. एकच भाऊ असतो, एक महाराज तर दुसरा फुलपच्चीस, मी काय समजतो म्हणजे तो कोणालाच काही समजत नाही का प्रारब्ध आहे असं. एक असतो बिभीषण तर दुसरा रावण, एकाच आईच्या पोटी जन्माला आले एकच वडील आहेत, पण प्रारब्ध महाराज म्हणतात तो प्रारब्ध ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. प्रत्येकाचं हे प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. एकाच विषयावर बोलत राहिलो तर आपला वेळ निघून जाईल, आपल्याकडे एकच मिनिट शिल्लक राहिला. विठाल 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 कर्माचा भोग घेण्यासाठी काहींना यावं लागतं काहींना आणावं लागतं. देवाला आणावं लागतं म्हणजे या देवीला आणावं लागलं. आपण गेलो असेल काही मंडळ गेलं असेल गाडी घेऊन त्यांना आणावं लागलं, देवाला हे आणावं लागत असतं. आणि काहींना काही स्वतःहून येतात. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या जगाच्या कल्याणा संदाच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी. महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे मागच्या जन्मात मी मुक्त झालो, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागल्या जन्मा मुक्त झालो. माऊली म्हणतात मी मागच्या जन्मात मुक्त झालो, मग ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा कोणासाठी आहे, तुमच्या आमच्यासाठी आहे. तुम्ही आम्ही आपण काय केलं पाहिजे, नित्य नियमाने हरिपाठ केला पाहिजे, नित्य नियमाने त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, आम्ही तर मागील या जन्मात मुक्त झालो, आम्ही मागच्या जन्मात मुक्त झालेलो होतो, आम्हाला करण्याची गरज नाही. पण तुमच्या आमच्यासाठी की अरे बाबा हे जे काय बुडणारं जग आहे अधोगतीकडे जाणारं जग आहे त्यांच्याकडे पाहून आम्ही परत परमात जन्माला येतो. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधा वया, किंवा हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, किंवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्माशी कशासाठी, तर मी तुझं नामस्मरण करीन. म्हणून या ठिकाणी त्या आईला साथ घातली की धाव घाली आई आता पाहते सकाळी काय पाहत देवा एवढा अन्याय अत्याचार झालेला आहे, माझ्याकडून धीर निघत नाही, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिंपोटी, मला तुझ्यापासून आता विरह सहन होत नाही, तू येऊन मला शांत करावा. अभंगाच्या तृतीय चरणा सांगतात माझे पोटी झालो वियोग पोटी. महाराज म्हणतात मला आता धीर नाही मला राहवत नाही. धीर नाही म्हणजे कसं माहिती का, त्यासाठी मी एक उदाहरण सांगतो. मी सांग उदाहरण आपल्याचं उदाहरण लय मोठे, समजा सकाळपर्यंत सांगत राहायचं म्हटलं तरी भरपूर आहे, कारण आम्ही आतापर्यंत जे काम केलं ते गोळा करायचंच काम केलं ना 30-40 वर्ष, ते आता वाटणं चालू आहे परत 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 परत. महाराज म्हणतात धीर नाही माझे पोटी. धीर म्हणजे कसं, एखाद्या मावशीला जर माहीत झालं जवई येणार आहे जवई, ते जवाई बी कसा पाहिजे माहितीये का, दर 8 दिवसाला येणारा नाही पाहिजे बरं, नाही तर काय काय जवाई 8 दिवसाला सासरवडील राहतात. जवाई कसा पाहिजे, 1-2 वर्षातून येणारा. मग त्या मावशीला असं वाटत असतं नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जवयाचा मान, असं म्हटलेलं आहे. जवाई म्हणजे सावळं परब्रह्म,
माता मावली होता देवाऱ्यावरला देव जवळी म्हणजे परंतु सासऱ्याचा नाही बरं सासरा काय म्हणतो माहिती का ज्या माता दशम ग्रहा सासरा म्हणतो तू माझ्या राशीतला दहावा ग्रह या जवळी याला किती द्या त्याचं काही पोट भरतच नाही दिवाळीला द्या दोंड्याच्या महिन्यात द्या साखरपुड्यात द्या लग्नात द्या आंग पी द्या घडी द्या पहिल्या घडी द्यावं लागत तुमच्या आमच्या काळ रेडिओ द्या घडी द्या टीव्ही द्या काही द्या तरी तो म्हणतो द्याच त्याचं काही पोट भरत नाही पण माता मावल्या म्हणतात तसं नाही जवळी म्हणजे सावळ परब्रह्म पण तो कसा पाहिजे माहिती का रोजच्या रोज येणार नाही तर काय काय जवळी कसं उठल्या पडल्या सासरवाडी मग त्याचा काही सोय होत नाही महाराज म्हणतात तो जवळी दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा दूर जवाई देव बराबर गाव जवाई आधा घर जवाई गधे बराबर जब जाई तबला या गावचे जवळी सोड आपल्याला कसं भांडणं कुठं घेता इक जवळी तिकडचे अकोल्याचे अकोला तिकडे अमरावती चंद्रपूर नाही पटत का गडचिरवली विठाला 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 जवळचा जर जवळ असला की लांबचा समजा वर्ष दोन वर्षातून येणारा त्या सासूला असं वाटत असते याला तुपात तळू का साखरेत घोळू त्याला सगळे साखरेचे तुपाचेच पदार्थ श्री बालाजीचा भेद श्रीखंड काय बालुशाही काय मनुखे काय शंकरपाळे काय लाडू काय करंजा काय जिलेबी काय बासुंदी काय 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 थाटमाट असतो पाठीला पाठ ताटाला पाठ उदबत्त्याचा घमघमाट त्या जवळ्यासाठी पण लांबचा जवळ असला तर त्याला लगे काय त्याला साखरेत जवळी म्हणा तुम्ही त्याला सगळे साखरेचे पदार्थ पण त्यो जर का 8 दिवस आला समजा खामगावची सासरवाडी आहे अंबाजारच्या दिवशी सासरवाडीत आहेच नाही आलो होतो बाजारात आलो बाजार चहा प्यायला आलो बाजारात आलो चहा प्यायला ती सासूमती कौरो गेला नाकातला मोती गाण ठेवा मग त्यो भाकऱ्या काय उडदाची डाळ भाकर बेसन भाकर त्याला कशाच्या पूर्णाच्या पोळ्या 8 दिवस झालं तर जवळी आल्यावर त्याला कशाच्या पूर्णाच्या पोळ्या तो कशाचा साखरे मग तो भाकरे आणि जर गावातला जवळी असला गावातला मग तर विचारूच नका या गावातला नाही संग्रह तुम्ही जसं गावातला असला साल्याला काही काम पडेल अन्न पाहुण्याल बोलून वावरात पाणी द्याल रातच्या सुनेतील वाघेतील सोबतीने पाहुण्याल रातभर बॅटरी घराला पाहुणे वावरात पाणी भरायला तुमच्याकडे पाणी भरायला म्हणते का पाणी द्यायला हा पाणी द्यायला पाहुणा वावरात पायटा पाहुणा वावरातून आला की आतूनच सासूमती बाळू पाहुण्याला म्हणा घरी आत्ता वाट पाहत असं म्हणजे चहा अभिनय द्याल सासरवाडी तोपासून म्हण पडले घरच्या भाकरे घाण मामाच्या भाकरे वाळा म्हणजे दिवसभर राहत सासऱ्याच्या वावरात पाणी द्यायला चहा प्यायला घरी त्याला म्हणायचं चाकऱ्या जवळ गावातली सासरवाडी असल्यावर काही टोकऱ्या म्हणजे घर जवळ असलं त्याला कोणी चांगलं म्हणत नाही त्याला मित्र चांगलं म्हणत नाही त्याला गावातले लोक चांगलं म्हणत नाही त्याला शेजारी चांगलं म्हणत नाही म्हणून व्हायचं तर साखऱ्या जवळी व्हा तसं साखऱ्या जवळ जर येणार असला त्या मावशीला काय वाटतं माहिती का धीर राहत नाही मी त्या धीरासाठी उदाहरण सांगितलं धीर नाही माझी कोटी त्या मावशीला असं वाटत असतं ती याच्या घरून चटाई आणती त्याच्या घरून गादी आणती त्याच्या घरून शिंगला आणती याच्या घरून काही बेडशीट आणती काऊन की नाही जवळ येऊ राहिला झाडून काढा पुसून काढा पडदे झटकून काढा गादी टाकून ठेवा कोण आपली नसलं तर शेजाऱ्याच्या आणून ठेवा पण आणून ठेवा त्याला म्हणतात धीर राहत नाही तिला जरसा बी धीर राहत नाही तसा ते देवासाठी पण आपल्याजवळ धीर राहिला नाही पाहिजे धीर नाही माझे कोटी झालं वियोगे हिमकोटी हिमकोटी कशाला म्हणायचं त्यासाठी मी एक उदाहरण सांगतो विडाल 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 मी काही हिमपोटी नाही बा महाराज म्हणतात मी हिमपोटी नाही माझ्याजवळ धीर राहिला नाही तुम्हाला लवकर येऊन भेट दे हिमपोटी म्हणजे काय त्यासाठी उदाहरण सांगतो जसं एखादी आजीबाई येते पिटण्याला पिटण्याला आजी येते माई बायको काय म्हणी आता आपल्याच गाव भावकीतले आमचं गाव मोठं आहे भावकी एकच आहे जर तुमच्या गावात अशी इंगळे कंपनी भरपूर असल तसं आमच्या गावात ठेंग कंपनी बघतं मी एक म्हातारी आली मी बायको टीव्ही पाहत बसेल होती टीव्ही म्हणल्यावर काय आजकालच्या बायाला बाकी काही नकोच ज्ञानेश्वरी रामायण महाभारत सारा टीव्हीच आहे महाराजाची का बायको असेल कोणती जरी असलं तर काय ती बसली टीव्ही पाहत ती म्हातारी म्हणे मला पीठ दे बाय पीठ दे का वाचा जसं अस्थिरभर अस्थिरच म्हणते तुमच्याकडं कन्नौट म्हणते शेरभर शेरभर पीठ दे म्हणी बाय मी बायको कशी म्हणते घ्या ना मावशी तुम्ही त्याच्यातून मावशीनं काय केलं माहिती का धरलं की दाबलं धरलं की दाबलं उभं राहायची पाळी आली त्या असते त्या शहरावर दाबू दाबू भरला तू 15 दिवस झाले महिना झालं काय आणून दिलंच नाही मॅ म्हणलं माझ जीव तुटा लागला मी रातच्या बिरातच्या हिंटो असा म्हणलं भाई आपलं पीठ नेलं ते घेऊन ये ना कौरक ठेवती त्या म्हातारीकडे
मग आता खरं सांगा, मी बायको गेल्यावर त्या म्हातारीन काय म्हणाल पाहिजे होत? जसं माझ्या बायकोनं म्हटलं की मावशी घ्या तुमच्या जाताना, मी काय ढवळे हात करू आला, तुम्ही न्यायला आले घ्या पण न्यावा, तसं म्हातारीन म्हणायला पाहिजे, बाई तूच भरण नाही म्हातारी म्हणजे थांब 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 तू नको नेऊ, तू हात ढवळे होतील लेकरा बाळास काय म्हणे मी देते म्हणे फेट तुले बाई ना, त्या म्हातारीनं अस्तेरा घेतला याच्या जवळचा असा भरला, पहिल्यांदा त्याच्यावर उभं राहायची बाळी आली होती दाबू दाबू, त्याला म्हणायचं हिंपुटी म्हणजे कंजूस आपल्या भाषेत, तुम्ही तसं नसत मला माहिती तुमच्या गावात तसं कोणी नसत, पण तसं असा स्वभाव असतो काही काहीचा की दुसऱ्याकडून आणायचं तर मन भर आणलं गेलं पाहिजे ना, आपलं कणभर बी द्यायचं नाही, महाराज म्हणतात मी तसा हिंपुटी नाही, माझ्याजवळ धीर राहिला नाही, मी उतावीळ झालो बहु उतावीळ भक्ताची या काजा, मला आता दम निघत नाही, मग तू काय करता अभंगाचे तृतीय चरणा सांगता शांत कर, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये दुःख नाही असा कोणीच नाही, मी पहिलेच सांगितलं मलाही असं वाटतं की मोठा कीर्तनकार झालो पाहिजे, अंतकरणात दुःखच वाटतं की माझा हा मंगपाठ झाला नाही, तो झालाच पाहिजे, तो व्हावाच त्यासाठी माझं अंतकरण दुःखी असतं, असं काही कोणाला हरिपाठ पाठ करावा वाटतो, कोणाला विष्णू सहस्रनाम पाठ करावा वाटतं, कोणाला गीता पाठ करावी वाटते, कोणाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ कराव्या वाटतात, आमचं महाराज लोक सांगतो बरे मी, मी तुमचं नाही सांगत, तुम्हाला असं वाटतं की टी व्हीत पाहून हे करून पाहू का, हे थालीपीठ करू का, कोणतं काय करू का, कुठे काय धपाटे करू का, पराठे करू का, तुम्हाला असं वाटत असतं, कोणाकोणाला झुमरच करावं वाटते घरात लटकवायला, कोणाला आरसे लटकावं वाटते, तुम्हाला काही कोणाच्या काय आवड असेल काही सांगतायत का, व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणून महाराज म्हणतात करावे शीतळ म्हणजे शांत करावं, आपण शांत करावं, मग शांत करा म्हणजे कसं करा, आपलंही दुःख असतो पण आपण काय करतो शेजारणीला सांगतो, आपण माता मावली इतक्या भारी आहे माता मावल्या सगळ्याच, तुम्ही म्हणतात तुम्हाला कसं काय माहिती मी का संन्याशी आहे का, मग मी लग्न होईल, माता मावल्या एवढ्या भारी आहे बोलता बोलता सहज म्हणतात शेजारणीजवळ मेले त्या संसारात उलचिक चव नाही, काय म्हणतात मेले त्या संसारात उलचिक चव नाही, खरंच सांगा बरं आपल्याला सीतामाई इतकं दुःख आहे का, त्या सीतामाईला किती दुःख होतं की जिचा बाप मिथिलेचा राजा जनक जिन कधी मनात काय वावर सुद्धा पाहिलं नव्हतं, राजाची पोरगी म्हटल्यावर काय महालाच्या बाहेर कधी पाय टाकला नव्हता, जिचा सासरा अयोध्येचा राजा, राजा दशरथ बी काय कमी होता काय, अयोध्येचा राजा होता, 703 बायका ज्याला असेल तो काय कमी श्रीमंत असेल का, कोणाला बी पोरी देते काय कोणी, आपल्याला एक भेटून नाही राहिली, तुमच्या गावात बरं असं मी आमच्या घाटावर सांगतो की एक पोरगी भेटून नाही राहिली, पायता पायता नाकीनं येऊ राहिले, त्याला 703 बायकाचा मालक कमी श्रीमंत असेल का, बरं जिचा नवरा ब्रह्मांडाचा मालक प्रभू रामचंद्र काय कमी आहे का, तरी सुद्धा 14 वर्षे उशाला दगड घेऊन झोपावं लागलं, गवताच्या याच्यावर आथरुणावर आणि उशाला दगड घेऊन झोपावं लागलं,
तरी कुठेही रामायणामध्ये उल्लेख नाही सीतामाईचा, तिचा फक्त तिने असेच म्हटलेलं आहे की आज आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, आकाश पांगरावे या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या। कुठेही असं तिच्या एक ब्र शब्दाने कधी म्हटलं नाही की या रामामुळे मला 14 वर्ष वनात जावं लागलं। आपल्याला तर कधी दिनतेलाचा एक दिवसही आता खावं लागत नाही। सध्या असं आहे का एखादं घर की बोजाला 8 दिवस तेल भेटत नाही खायला? त्या जुन्या म्हाताऱ्या आहेत 8-8 दिवस बिनतेलाचं खाल्लं। आपल्या आजा पण जे आहे ना, आता जसं 8 दिवस बिनतेलाचं खाणारे एखादं घर आहे का आपल्या गावात? तरी सुद्धा आपण काय सहज म्हणतो की मेल्याच्या संसारात उलशीक चव नाही। मला हे म्हणायचं नाही की तुमचं चांगलं पूर्णच असेल बा, पूर्ण तर राजा रावणाचा संसार झाला नाही तर आपला अपूर्ण राहणारच, आपला काय पूर्ण होणार? आपलं जे काही दुःख असेल ते देवाजवळ सांगा, घर लावा, देवाऱ्याजवळ बसा आणि त्या देवालाच आराधना करा। बाबा माझ्या पदरात का दुःख घातलं? तुम्ही जर शेजाऱ्या पाजाऱ्याजवळ सांगितलं तर शेजारी पाजारी काय करतात माहितीये का? तुमचं रडून ऐकतात, हसून दुसऱ्याला सांगतात। शेजारी पाजारी काय करतात? तुम्ही सांगूस तर रडून ऐकतात, परंतु तुम्ही गेल्यानंतर हसून दुसऱ्याला सांगतात। तुमच्या दुःखाची कोणालाही किंमत नाही, म्हणून सांगायचं तर त्या देवालाच सांगा। देवा सांगू सुख दुःख, तो निवारील अंत, तो देव आपला अंत केल्याशिवाय राहणार नाही, सुखाचा असो का दुःखाचा असो। कारण सुखापाठोपाठ दुःख आणि दुःखापाठोपाठ सुख येणारच आहे, ते उर सावली सारखं आहे। म्हणून महाराज म्हणतात मला शीतळ कर, शांत कर, करावे शीतळ बहु झाली हळहळ। या संसारामध्ये फार हळहळ झाली, फार खंत वाटते की मला या संसारामध्ये की माझ्याकडून तुझं नामस्मरण होत नाही, माझ्याकडून व्यत्यय होतोय। अनेक प्रकारचे व्यत्यय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषय आहेत। आता एका एका विषयावर बोलायचं म्हटलं तर एक एक अर्थ बोलता येईल। हे आड येतात, मला तुझं नामस्मरण करू देत नाही, आणि तू आल्यावर पण काय करील अभंगाच्या शेवटच्या ध्यानात सांगा। Thank you.
नामस्मरण करील तुझ्या चरणावरती माझी धुई देईल येतामध्ये आता अवकाश अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला तो असाच असेल असं काही दुराग्रह नाही बोलिलो संतांचे विशिष्ट उत्तरे काय मी पामरे जाणा विधी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन शिद्धी केली तीन माझी जोरले पायी कवन पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मला क्षमा करणे संतीनो अंग होत युक्ती कमी अधिक झालं असेल तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून ह्या विरुमचे विनवीत असे कमी अधिक झालं असेल तो माझ्या अल्पमतीचा दोष समजून माझं मला परत करा परंतु योग्य असेल आपल्या जीवनामध्ये विकृत करा कळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा जसं एखाद्या माता माऊलीनं लग्न केलं आणि तिनं जर म्हटलं मी मंगळसूत्र घालत नाही कपाळाला कुंकू लावत नाही तर जमत का ते बुवा म्हणून तू जाय घरी तुझ्या बापाच्या जसं कशाला राहायची मग इथं तर तू मंगळसूत्र घालायचं नाही कुंकू लावायचं नाही जसं लग्न झालं म्हणजे मंगळसूत्र घालावं लागतं कुंकू लावावं लागतं तसं देवाची भक्ती करायची म्हटल्यानंतर त्याच्या नावाची माळ घालावीच लागते आणि कपाळाला गोपीचंदन नाम बुक्का म्हणा अष्टगंध लावावंच लागतं त्याच्या नावाचं कुंकू लावावंच लागतं महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपीचंदन तिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आणि जर तसं तुम्ही केलं नाही तर कबीरदासजी म्हणतात माच मछली खाकर खोटी गोदे दान कासी करवटले मरे फिरबी नरमणी दान तुम्ही गावाच्या गावात जीव घातले हजारो गाई जरी दान दिल्या आणि तुम्ही जर दारू पेत असेल मटण खात असेल तुम्हाला तीळ भरही पुण्य भेटणार नाही तसं पत्य नाम विठोबाचे अनेक वाचे नशीब जसं दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो या औषधे काही नाही पण पत्य पाळा पत्य पाळलं तर कुणी नाही तर किती लाख मोलाचे औषध खाल्लं पण पत्यच नाही पाळलं तर रोग जात नाही तसा तुमचा भवरोग जाण्यासाठी तुम्हाला पत्य पाळावं लागेल पत्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेल तुम्ही पत्य पाळा गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला महाराज म्हणतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम आणि तो देवा परम पूज्य जगी तो देवाला आवडतो आवडे देवासी तो एका प्रकार भगवंताचं नामस्मरण करा बोलण्याच्या ओघामध्ये कमी अधिक झाला असेल तर मार पहिले सांगितलं मी तुम्हाला तुमचं अंतकरण जर दुखवल्या गेले असेल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध झालेली सेवा त्यांच्या योगाने तुमच्या दर्शनाचा योगाला आमचे दरबार भाऊ त्यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांनी फोन केला त्या आत्माराम बाबांनीही या माझ्यासोबत आलेले त्यांच्या अनुषंगाने तुमच्या दर्शनाचा योगाला त्यांनाही द्यावी तेवढे धन्यवाद आमचे गुंजकर परिवार असेल की जे घाटावरचीच आमची मुलगी दिलेली आहे या ठिकाणी शेजारच्याच गावचे एकला राहायचे त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद ते सुनील हो आपले महाराज की ज्यांच्या आम्ही शंगाने आज एवढी महिला मंडळी म्हणा मुली आमच्या पाठीमागे उभ्या राहिल्या वाजवणारे तुम्ही कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा तुमचं यांचं पाहून तुम्ही काहीतरी शिकाव यांचं पाहून की आपलं बी पोरग गाणार व्हावं असं आपल्याला वाटलं पाहिजे नाही तर आपलं प्रारब्ध मोठं खराब आहे आपलं गाणारं नाही होत आपलं पियानारं होत आहे म्हणून यायचं पाहून आपलेही मुलं असे काही टाळ वाजवणारे म्हणणारे झाले पाहिजे अशी आपणही अपेक्षा ठेवली पाहिजे त्यांनाही धन्यवाद आमचे केटी मास्टर असतील आमचं शूटिंगवाला दादा की त्यांना आम्हाला आज मीडियाच्या जगामध्ये लोकांना दाखवण्यासाठी कॅमेऱ्यात कैद करून ठेवलं त्यालाही धन्यवाद ही कोणते बसलेली बाबा मंडळी आहेत त्यांनाही धन्यवाद माग जे नवयुवक मंडळी बसले बिचारे हो तुमचं पुढं काम आहे नवयुवक आहे तुम्ही असे काही माग म्हाताऱ्यासारखे रुळून भिळून असे बसा जाऊ नका दुसऱ्या कार्यक्रमात उद्यापासून आजपासून जे झालं ते उरले ते हरि तुम्हा समोर आज जे झालं ते उद्या पुरतो असं इकडून जागा होती एवढा मोठा मंडप लावून ठेवलाय लाईट लावून ठेवले तुम्ही इकून जागा आहे इकून जागा एवढ्याला माझा बोलाव कसं बरं तुम्हाला बरंच काही तुम्हाला सांगायचं होतं मला तो आता सांगू शकत नाही आता दुसून मुसून दादा हो पहिला सण येड्या बघायचे कॅसे दुसून मुसून म्हणजे पुढच्या वर्षी दुसऱ्या वेळेस तसं दुसून मुसून काही राहिलं ते झालेली सेवा तुमच्याही चरणार विंदी कारण कोणी हात पाय लांबवले नाही कोण जांभळ्या दिल्या नाही कोणी उठवून गेलं नाही तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद तुमच्याही चरणार विंदी सेवा समर्पण करू
यांच्याही चेहऱ्याने पाठीमागे उभा राहिलेल्या मंडळीच्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे त्यांच्याही चरणारविंदी समर्पण करू। तिसरे जे घरी झोपले भद्रामार होते त्यांनाही सांगा की तुमच्या घरच्या घरी धन्यवाद भेटला बाबा, कारण मला माहिती एक माझ्या बहिणी काही एवढ्या खराब नाही की मी चालले कीर्तनाला भांडे घासून घ्या असं म्हणलं नसेल तुम्ही, पण बिचारे घर तर राखले, तुम्ही इकडे आले तिकडे चोर घुसले असते, म्हणून त्यांनाही धन्यवाद। झालेली सेवा गुरुनाम गुरु प्रतस्मरणीय आमच्या गुरुवार्यांच्या चरणारविंदी समर्पण करू। आई जगदंबेच्या दरबारामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो, ती आई सर्वांना आयुष्य आरोग्य समृद्धी देऊ अशी तिच्याही चरणारविंदी प्रार्थना करतो आणि थांबतो। जय विठ्ठल जय जय।